सर नमस्कार मंडळी, मी भंडारी, स्वागत करतो माझ्या चॅनल भंडारी रिॲक्शन मध्ये. आणि भाई, आज आपण आता घेऊन आलो ब्ल्यू किड बाय सॉरी सो नमस्कार मंडळी, मी भंड सो नमस्कार मंडळी, मी भंडारी, स्वागत करतो माझ्या चॅनल भंडारी रिॲक्शन मध्ये. आणि भाई, आम्ही 3-4 वेळा 5 वेळाच ट्राय करून राहिलो इंट्रो म्हणून, थोडा असं होता. सो लेट्स गो. आज आपण रिॲक्ट करणार आहोत आत्ता भाई ब्ल्यू किड हा आर्टिस्ट आहे आणि गँगस्टर टाऊन हे ट्रॅकचं म्हणजे टायटल आहे. सो लेट्स गो. AK's विजननी शूट अँड आय थिंक एडिट पण केलेला आहे. सो डिस्क्रिप्शन चेक करू भाई, आहे का काही डिस्क्रिप्शनमध्ये काही भेटत आहे का. प्रोड्यूस केलं आहे भाई एक्झिस्टन्सनी. लेट्स गो. ओके, एक्झिस्टन्सला मी ऐकलेलं आहे याच्या आधी आय थिंक ॲशस्टार. यस यस, हा इथे दिसत आहे बघा, ॲशस्टारचा सॉन्ग ऐकलं होतं. मिक्स अँड मास्टर रॉक्स याच्या होत्या. शूट पण AK विजनने केलं आहे. एडिटेड एडिट प्रोड्यूस पण केलं. सो लेट्स गो. डिस्क्रिप्शनमध्ये टाइम वेस्ट नाही करू आणि आपण भाई डायरेक्ट गाण्याची वाईब घेऊ आणि कशाप्रकारे हे ट्रॅक आहे. आणि हा 90 पोट्टा पा भाई, मस्त धागा वागा बांधून गॉगल वॉगल घालून आला आहे. फुल फुल वाईब येणार आहे गँगस्टावाली. सो लेट्स गो. विदाउट टाइम वेस्ट करता आपण चेक करू. AK's विजन. As a human being, how can I express myself totally and completely? Now, that way, you won't create a style, because style is a crystallization, and in that way, it's a process of continuing growth. भाई किती छोटा वाटतंय भाई तो. ब्ल्यू किड नावातच किड आहे पण ॲटिट्यूड सही आहे भाई बंदाच्या. लेट्स गो. सातवाला नाही ब्रो तेरा घातवाला रोल, तेरा बाप रे गा शाना तो आके मेरा नोच, तेरे सातवाले खात और तू मेरा मत सोच गैंगस्टर. ये जो साउंड म्हणजे हे जे साउंड वाजून राहिलं ना भाई, म्हणजे जे कानात एकदम चाललं, त्याला कोणता तरी काहीतरी म्हणते ते मला आता क्लिक नाही होत आहे. सातवाला नाही ब्रो तेरा घातवाला रोल, तेरा बाप रे गा शाना तू आके मेरा नोच, तेरे सातवाले खात और तू मेरा मत सोच गैंगस्टर ए लाइफ और आज भी मैं बोझ. तू सातवाला नहीं ब्रो तेरा घातवाला रोल, तेरा बाप रे गा शाना तू आके मेरा नोच, तेरे सातवाले खात और तू मेरा मत सोच गैंगस्टर ए लाइफ और आज भी मैं बोझ. मेरे सातवाले खा डालते वांटेड का रोल, कोर्ट चौकी नहीं सीधा बाबा लोग का फोर्ट, शक्ल देख के तूने तेरे लग रही हमें नोट, बेचन सीधा उठा देते गफलत वाला रोल, शांति में क्रांति इंस्पिरेशन मेरा गोल, स्ट्रीट वाली लाइफ रोज चलती यहाँ पे झोल, गैंग्स रखता लवड़े पे दोस्त तक मत पहुँच, बिटा डालती राइट सीधा हिसाब रोक ठोक, बोल बच्चा नहीं देते इन्फॉर्मेशन ढूंढ, बाप लोग को पूछ 89 वाले कौन, चलते फिरते मर्डर स्टॉपिंग होती हर रोज, भाई लोग तेरे जमा उसके छुटने पर मत भौंक, गुड़ में हम रुके फिर भी टिप जा. तेरे भाई लोग जमा है भाई उनके छुटने पे मत भोग. अच्छा, मी म्हणजे असे खूप सारे आर्टिस्ट पाहिले आहे की म्हणते का मेरा भाई अंदर है जमा, आने दे शूटर सुटने दे. तो ये बोल रहा है भाई ब्ल्यू किड. लेट्स गो. सब रोक ठोक, बोल बच्चा नहीं देते इन्फॉर्मेशन ढूंढ, बाप लोग को पूछ 89 वाले कौन, चलते फिरते मर्डर स्टॉपिंग होती हर रोज, भाई लोग तेरे जमा उसके छुटने पर मत भौंक, गुड में हम रुके फिर भी टिप जारी फॉक्स, ऑप्स मारे एंट्री होमी निकल दिया ग्लॉक, दो गोली फायर कॉक्स ढूंढ रहे हुड ब्लॉक, दिन में हम सपने देखते नाइट पूरी रॉक, तू सात वाला नहीं ब्रो तेरा घात वाला रोल, तेरा बाप रे गा शाना तू आके मेरा नोच, तेरे सात वाले घात और तू मेरा मत सोच गैंगस्टर ए लाइफ और आज भी मैं बोझ, ये माँ बाप को जिल्लत देते आइटम दिए रोज, पैसे की अकड़ गरीब को दे नहीं पा रहा तो और खुद को आमिर बोलो. मर्सिडीज बेंझ ची सायकल फ्लेक्स करून राहिले भाई, समजू शकतो तू प्रोडक्शन. अजून भाई विषय असा आहे का, मी याचे काय काय वर्ड्स सोडत आहो म्हणजे मला नाही समजत आहे, लिटरली सांगत आहो कारण समजत आहे, फील करतो मी, वाईब घेत आहो, ट्रॅक सही आहे वाईब, पण तो साऊंड थोडा माझ्यासाठी नवीन आहे. सो होऊ शकते माझ्यासाठी नवीन आहे, पण मला एन्जॉय सही येत आहे, म्हणजे वाईब मी घेऊ शकतो याची. गैंगस्टर ए लाइफ और आज भी मैं बोझ, ये माँ बाप को जिल्लत देते आइटम दिए रोज, पैसे की अकड़ गरीब को दे नहीं पा रहा तो और खुद को आमिर बोलो. या
बैटरी ब्रो में इंट्रो दिया इसने पब्लिक मेरे को कैसे जानेगी फक दे रिली बिट ड्रॉप जाए इसने क्या सीन जान फीन हेलो फाइन शीट दे गया ब्लू शीट इन देयर या माय नेम इज ब्लू किड फ्रॉम द स्टेट ऑफ चेंबूर रिप्रेजेंटिंग बॉम्बे वेस्ट साइड 89 सही मार लो भाई बोलो या कैटरी ब्रो में इंट्रो दिया इसने पब्लिक में को कैसे जानेंगी फक दे रिली बिट ड्रॉप जाए इसने क्या सीन जान माय नेम इज ब्लू किड फ्रॉम द स्टेट ऑफ चेंबूर रिप्रेजेंटिंग बॉम्बे वेस्ट साइड 89 रैप करता हूं मैं एक साल से लॉकडाउन एक मेमोरी मेरी आवाज मेरी पहचान है क्या बचकाने ने हमला किया तू लेके घूमते रहते करते नहीं शो शाइनिंग बचपन से देखते आया थक से मैं जवानी अगला उसका काम पे लैंड की वो दीवानी है उसकी भुजा डाली दिन था वो दीवानी बॉम्बे की ट्रिप फॉक्स दवा लग रहा मनाली दोस्ती में चौकी देखी चार बार तोड़ पानी डॉन लोग सुनते रहते पॉलिटिशियन जबानी एक पाइप पे चार होमी आदत अपनी पुरानी बचकाने फास्ट हो रेशाने लोग से सुलानी जेल में चलती रहती बीड़ी के लिए गुलामी जबन मेरी कड़वी पर शब्दों जेल में चलते रहती बोलते भाई बीड़ी के लिए गुलामी लेट्स गो पानी एक पाइप पे चार होमी आदत अपने पुरानी बचकाने फास्ट हो रेशाने लोग से सुलानी जेल में चलती रहती बीड़ी के लिए गुलामी जबन मेरी कड़वी पर शब्दों में सच्चाई अंडरग्राउंड रहता पर दिमाग से मैं सुनामी तू साथ वाला नहीं ब्रो तेरा घात वाला रोल तेरा बाप रहेगा शाना तो आके मेरा नोच तेरे साथ वाले घात और तू मेरा मत सोच गैंगस्टर है लाइफ और आज भी मैं बोच तू साथ वाला नहीं ब्रो तेरा घात वाला लाइफ और आज भी मैं बोझ गैंगस्टर अब आपको दिखाते हैं मुंबई में खुलेआम गुंडागर्दी की तस्वीर। ये घटना मुंबई के चेंबूर इलाके की है जहां कुछ स्थानीय गुंडों ने दुकानदार पर हमला कर दिया। दरअसल इन दुकानदारों ने स्थानीय गुंडों के खिलाफ पुलिस को शिकायत की थी। जे न्यूज चा जे टाकत है ना भाई बैकग्राउंड मध्ये भाई याच्याने एक अलगच वाइब होऊन जाते माहित नाही का यांचा काही रोल भी नसन रॅपर्स लोकांचा यांचा त्याच्यात काही रोल भी नसन ते तसं पण नसनच बट या ते वाइब त्यासाठी भाई बहुत सही पर हमला कर दिया। दरअसल इन दुकानदारों ने स्थानीय गुंडों के खिलाफ पुलिस को शिकायत की थी जिससे नाराज होकर गुंडों ने दुकानदार पर हमला कर दिया। दुकानदार को हमले से बचाया बाद में स्थानीय लोगों ने गुंडे को पकड़ लिया। ओके हमले से बचाया बाद में स्थानीय लोगों ने गुंडे को पकड़ लिया। हाँ कहाँ बनता भाई लास्ट में बाद में स्थानीय लोगों ने गुंडे को पकड़ लिया। पता नहीं क्या बोल रहा है तो सो अशा प्रकार हे ट्रैक है भाई ब्लू किड गैंगस्टर टाउन आणि भाई वीडियो सोबत बहुत सही खेळला एक विजन चांगलं म्हणजे एडिटिंग आणि कलर करेक्शन वगैरह बहुत सही केला एक अलग वाइब देता आणि आवाज थोड़ा माझ्यासाठी नवीन होता म्हणून आणि बाकी तर काही विषय नाही बाकी सब सॉन्ग बहुत सही है विषय असा आहे का आवाज थोड़ा नवीन होता माझ्यासाठी आणि मी पहिल्यांदा ऐकतो ब्लू किडला तर माझ्यासाठी थोड़ा होता नवीन सो आणि ॲटिट्यूड मला सही वाटला ॲटिट्यूड भाई याचा मिडल फिंगर छोटा आहे का राईट वाला मिडल फिंगर पहा आपला मिडल फिंगर मोठा राहते याचा मिडल फिंगर छोटा आहे हा वाला फिंगर मोठा आहे किंवा हा असा भी असू शकते सो राहू शकते बाकी भेटू आपण एका नवीन आर्टिस्टसोबत आणि एका नवीन वाईबसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर लवकरच भेटू बाई।